मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार आहे अशी चर्चा रंगतीय. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतल्या तज्ज्ञांकडे पाठवल्याचं कळत आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 10 जानेवारीपर्यंत हा निकाल देणं अनिवार्य आहे. याविषयीची अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी. राहुल, गेले बरेच महिने या विषयाची राज्यभरामध्ये चर्चा आहे की अपात्रतेचं नेमकं काय होणार, निकाल तयार असल्याचं कळत आहे, अपडेट्स काय मिळतात? आज किंवा उद्या हा निकाल येऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने जी मर्यादा घालून दिलेली आहे त्याप्रमाणे ते 10 तारखेपर्यंत वाट पाहतील अशी शक्यता थोडीशी कमी आहे. आणि आता जी लोकसत्तामध्ये बातमी प्रकाशित झालेली आहे त्या बातमीनुसार हा जो ड्राफ्ट आहे निकालाचा तो दिल्लीमध्ये तज्ज्ञांकडे पाठवलाय. त्याचा अर्थ असा असू शकतो की निवडणूक आयोगानं ज्या ट्रिपल टेस्टच्या आधारावरती एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं त्याचाच जर आधार सन्माननीय अध्यक्षाने घेतला तर सर्वसाधारणपणे काय असू शकतो त्याची आपल्याला कल्पना येईल. कारण अध्यक्षाला देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं ठरवायचं आहे की ज्या दिवशी ती फूट झाली त्या दिवशी राजकीय पक्ष कोणाचा होता. आणि जर राजकीय पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा होता तर मग विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष अशी जी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निवाड्यामध्ये विभागणी केलेली आहे त्या विभागणीचा अर्थ काय होतो, या सगळ्यांचा अन्वयार्थ लावणारा देशाच्या राजकीय इतिहासातला सर्वात मोठा निवाडा असणार आहे, ज्याला स्वतःच अध्यक्ष म्हणतात की तो ऐतिहासिक निवाडा असेल आणि मी संविधान मानणारा व्यक्ती आहे. 2 दिवसांमध्ये हे स्पष्ट होईल की श्री एकनाथ शिंदे हे आणि त्यांच्यासह 16 आमदार हे अपात्र होतील का. जर ते अपात्र झाले तर राज्य सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल, जी एक शक्यता क्रमांक एक आहे. आणि दुसरी शक्यता, जर एकनाथ शिंदे हे पात्र ठरले तर मग उद्धव ठाकरे गटाचा जो जे गटातले आमदार आहेत त्यांना अपात्र ठरवलं जाईल का किंवा यापेक्षा काही वेगळा निकाल येईल का. आणि म्हणूनच हा ड्राफ्ट दिल्लीला जाणं आणि तज्ज्ञाकडनं त्याचं मार्गदर्शन मागवणं हे महत्वाचं ठरतं. आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घडामोड असेल. फक्त प्रश्न एवढाच आहे की निवडणूक आयोगानं ज्या आधारावरती हा निवाडा दिला तोच आधार माननीय अध्यक्ष वापरतात का, आणि त्यांनी तो वापरला तर सर्वसाधारण निकाल काय असेल त्याचा अंदाज महाराष्ट्राला येईल. आणखी किती महत्वाचा मुद्दा की या सगळ्या सुनावणीच्या आधारावरती राष्ट्रवादीची सुद्धा सुनावणी सुरू झालेली आहे, पुढच्या काही दिवसात ती वेग घेईल. तर हा निकाल त्या सुनावणीच्या दृष्टीनं सुद्धा कसा महत्वाचा असेल, कारण केवळ तुम्ही म्हणालात तसं एका राजकीय पक्षापुरता किंवा राज्यापुरता हा निकाल मर्यादित नसेल तर त्याचे देशाच्या राजकीय पटलावरती खूप दूरगामी परिणाम होण्याची सुद्धा शक्यता आहे. नाही, दोन्ही पक्षामध्ये जर आपण बघितलं तर काही मूलभूत साम्य आहे आणि काही मूलभूत फरक आहे. म्हणजे ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेला त्यांचा मुख्य प्रतोद प्रतोदासह ते पक्षामध्ये गेलेले होते. इथे पण प्रतोद बरोबर आहेत, इथे प्रतोद नव्हते, प्रतोद बरोबर आहेत पण गटनेता म्हणजे जयंत पाटील हे पक्षामध्ये अजित शरद पवार यांच्या बरोबरच आहेत. हा मूळचा जो फरक आहे तो लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फटाफुटीबद्दल अध्यक्षांना निवाडा द्यायचा आहे. मधल्या काळामध्ये निवडणूक आयोगाकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हासंदर्भातला पक्ष कोणाचा याबद्दलचा खटला सुरू आहे. आता बघायचं हे आहे की तिथे याच मुदतीमध्ये, कारण राष्ट्रवादी काँग्रेससाठी ती 31 जानेवारीची मुदत सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेली आहे, ज्या काळामध्ये जर निवडणूक आयोगाचा निकाल आला तर तो निकाल सुद्धा प्रेसिडेंट म्हणून अध्यक्ष वापरतात का. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे आता विद्यमान 9 मंत्री आहेत त्या मंत्र्यापैकी स्पेशली अजित पवार, छगन भुजबळ याही मंडळींना अध्यक्ष सुनावणीसाठी बोलावतात का, या अर्थाने या निवाड्याकडे महत्वाचं लक्ष या राज्याचं सुद्धा असणार आहे. दावे प्रतिदावे वेगवेगळ्या याचिका अध्यक्षाकडे केल्या गेलेल्या आहेत. एक मात्र स्पष्ट आहे की एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातला जो निवाडा निवडणूक आयोगानं दिलेला आहे तसा निवाडा अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल आलेला नाही, त्यामुळे अध्यक्षाला स्वतःचा प्रेरोगेटिव्ह वापरावा लागेल, स्वतःचं विजडम वापरावं लागेल आणि त्याप्रमाणे तो निवाडा द्यावा लागेल. आणि त्या निवाड्यामध्ये दोन्ही पक्षाचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधामध्ये काय दावे प्रतिदावे करतात त्यावरती आणि काय पुरावे देतात त्यावरती अध्यक्षाच्या समोर निवाडा साधारणपणे ते काय घेतील याबद्दलचा आपण अंदाज बांधू शकतो, कारण कॉन्स्टिट्युशनल हे आहे. एक अगदी थोडक्यात छोटासा प्रश्न राहुल, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की राजकीय वाटचालीवरती म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे निकाल कुणाच्याही बाजूनं लागो कुणाच्याही विरोधात लागो या दोन नेत्यांच्या राजकीय वाटचालीवरती कसा परिणाम दिसेल या निकालानंतर? शिवसेना कोणाची याचा एकदा निवाडा निवडणूक आयोगानं दिलेला आहे. अध्यक्षाने सरकार जर पात्र ठरवलं तर हे सरकार घटनाबाह्य आहे अशा पद्धतीचा जो प्रचाराचा भाग होता तो भाग आता उद्धव ठाकरे यांना वापरता येणार नाही. परंतु समजा उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये हा निवाडा गेला तर जी सहानुभूती उद्धव ठाकरे यांना आहे
त्याच्यामध्ये कुठे वाढ होते का आणि स्पेशली लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचे काही रिफ्लेक्शन येतात का, या दृष्टीनं हा निवाडा महत्वाचा असणार आहे. बरं, हा निवाडा आल्यानंतर दोन्ही गट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणारच आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा ही चर्चा होत राहील त्यावेळेला की जेव्हा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असेल. राजकीय दृष्ट्या हा निवाडा अत्यंत महत्वाचा आहे. जर एकनाथ शिंदे पात्र ठरले तर भारतीय जनता पार्टीने त्यांची साथ सोडली नाही असं म्हटलं जाईल आणि जर ते अपात्र ठरले तर भारतीय जनता पार्टीने त्यांची साथ सोडली असं मानलं जाईल. कारण घटनात्मक पदावरती बसलेल्या व्यक्तींनी घटनेचा आदर करावा असं जरी मानलं जात असलं तरी तसं देशाच्या राजकीय स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये घडलेलं नाही. मग ते भले राज्यपाल असतील किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील. धन्यवाद राहुल, ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.